नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडिओ अकॅडेमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्यावरून आपण साठ प्रश्नांची जी केची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तरड्यूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे रक्तामध्ये खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते रक्तामधील खालीलपैकी कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन क्लोरेस्टॉल या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन एकवीस ऑक्टोबर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते मासिक आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिक हे ओळखले जाते त्या ठिकाणी क्रमांकाच्या दक्षता मासिक या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक पाचवा एफ आय आर म्हणजेच खालीलपैकी योग्य फुल फॉर्म कोणता असेल एफ आय आर चा आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक सहावा पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राज्यसूची या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशास क्युभाग खालीलपैकी कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकी खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद प्रशासकीय विभाग या ठिकाणी प्रश्न क्रमांक नववा कोकण किनारपट्टीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे कोकण किनारपट्टीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातशे वीस किमी या ठिकाणी यो गॅस रोयल प्रश्न क्रमांक दहा वा तेरे खोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तेरे खोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी यो गॅस रोईल प्रश्न क्रमांक अकरावा सालेर महाराष्ट्रामधले शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साल्हेर हे महाराष्ट्रामधले शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक बारा वा दाभोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दाभोलची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी जिल्ह्या ठिकाणी योग गॅन्स रोईल प्रश्न क्रमांक तेरा पुणे ते सातारा या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो पुणे ते सातारा या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन खंबाटकी घाट या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक चौदावा अजिंक्य तारा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे अजिंक्य तारा हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन सातारा जिल्हा या ठिकाणी योग रोय विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एसी तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर अतिशय महत्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे सर्वांनी आपला आर डी बावीस हा कोड यूज करायचा आहे सर्वांना अजून दहा टक्के ऑफ मिळत जाईल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र भरती एक्झाम आणि महाराष्ट्र ग्रुपची सर्व्हिस आपल्या ठिकाणी ऑफर्स असतील सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे सर्वांनी आपला आर डी बावीस हा कोड यूज करायचा आहे सर्वांना अजून दहा टक्के ऑफ मिळत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता आपल्याकडे कोणकोणत्या बॅच कोर्स अवेलेबल असतील तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो बावीस बॅच क्रमांक आठ राज्यसेवेसाठी अतिशय महत्वाची या ठिकाणी आपल्याकडे सहा एप्रिल पासून बॅच असेल सर्वांनी या बॅच मध्ये जॉईन करायचा आहे सर्वांनी आपला आर डे बावीस हा कोड यूज करायचा आहे सर्वांना अजून दहा टक्के ऑफ मिळत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यसेवा परीक्षा असेल पी एस आय परीक्षा असेल एस टी आय असेल ए ओ असेल डिपार्टमेंटल परीक्षा असेल सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे सर्वांनी आपला आर डी बाबीस हा कोड यूज करायचा आहे सर्वांना अजून दहा टक्के ऑफ मिळत जाईल प्रश्न क्रमांक पंधरावा कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कराड या ठिकाणी योग्यान्सिर होईल प्रश्न क्रमांक सोळावा गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी की आहे गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सहाशे अडुसष्ट किमी या ठिकाणी योग गॅन सिर होईल प्रश्न क्रमांक सतरावा मध्य प्रदेश अमरकंटक डोंगरामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते मध्य प्रदेश अमरकंटक डोंगरामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते राठिकाणी ऑसू क्रमांक ती नर्मदा नदी या ठिकाणी योग ग्यान प्रश्न क्रमांक अठरावा तानसा हे महाराष्ट्रामध्ये धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानसा हे महाराष्ट्रामध्ये धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे राठिकाणी क्रमांकच्या ठाणे जिल्ह्या ठिकाणी योग्यासिरोल प्रश्न क्रमांक एकोणीस जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी औषध क्रमांक चार नाथसागर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक वीस खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या दगडी कोळशाच्या प्रकारामध्ये सर्वात जास्त कार्बनचे प्रमाण असते खालीलपैकी कोणत्या दगडी कोळशाच्या प्रकारामध्ये कार्बनचे सर्वात जास्त प्रमाण असते त्या ठिकाणी ऑश क्रमांक एक अँथ्रॉक्साईड या ठिकाणी योग गॅस रोयल प्रश्न क्रमांक बावीस सासवडचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहे सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत त्या ठिकाणी ऑक्स क्रमांक तीन पुणे जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोयल प्रश्न क्रमांक तेवीस माथेरान हे महाराष्ट्रामधले थंड हवाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांकच्या चार रायगड जिल्ह्या ठिकाणी योग्यास रोय प्रश्न क्रमांक चोवीस कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक पंचवीस वन कुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वन कुसवडे हा महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सातारा जिल्हा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सव्वीस भारताची पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणती आहे भारताची पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक अप्सरा भारताची पहिली अनुभट्टी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली मृदा खालीलपैकी कोणती आहे बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे या ठिकाणी काळी मृदा या ठिकाणी योग अपश क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी श्री गिरिजात्मक हे अष्टविनायकाचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी अष्टम क्रमांक लेनाद्री या ठिकाणी योगॅन्स रोईल प्रश्न क्रमांक एकोणतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लोणेरे रायगड या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक तीस पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक औरंगाबाद जिल्ह्या ठिकाणी ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑफ वेल्स हे म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी योग्या प्रश्न क्रमांक बत्तीस नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी क्रमांक क्रमांकतील गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तेहतीस डॉक्टर मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक दिन परभणी या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक चौतीस पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दर पाच वर्षांनी या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक पस्तीस मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे मोसंबी या फळासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक ज्या श्रीरामपूर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक छत्तीस फनसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे फनसाड हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक एक रायगड जिल्हा या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑफिन क्रमांक तीन शेकडू या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक अडतीस संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संत तुकडोजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑफ क्रमांक चार मोजरी या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतामध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत भारतामध्ये रेल्वेचे एकूण किती विभाग आहेत त्या ठिकाणी ऑशन क्रमांक एक एकूण एकवीस विभाग या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक चाळीस भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर एम एस स्वामीनाथन या ठिकाणी योग्य रईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संजय गांधी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक बेचाळीस उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे या ठिकाणी क्रमांकातून भीमा नदी या ठिकाणी कृष्णा नदीचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कृष्णा या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध क्रमांकातील महाबळेश्वर सातारा जिल्हा या ठिकाणी योग्यास रोईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वर्धा वैनगंगा या नदींच्या खोऱ्यांचा जमिनीचा सर्वसाधारण उतार खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे या ठिकाणी औषध क्रमांकच्या दक्षिण दिशेला या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदाही विकसित झालेली महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणती मृदाही विकसित झालेली आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक काळी मृदा या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी औषध क्रमांक तीन गंगाखेड या ठिकाणी योग रईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बावनथडी हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्यासिरोल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शिवाजीसागर जलाशय असे खालीलपैकी कोणत्या जलाशयास म्हणतात शिवाजीसागर जलाशय असे खालीलपैकी कोणत्या जलाशयास म्हणतात त्या ठिकाणी क्रमांक तो कोयना या ठिकाणी योग रोय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रामध्ये अति जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये अति जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग रोयल प्रश्न क्रमांक पन्नास सह्याद्रीच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचे कारण खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक प्रस्थरभंग या ठिकाणी योग गॅस रोईल प्रश्न क्रमांक एक्कावन महाराष्ट्राचे पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं आहे महाराष्ट्राचे पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेला आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील